बाई तिला म्हणावं शिर नवऱ्याचा आग कधीच दरवाजापर्यंत येऊ दिला तिला लक्ष्मी म्हणावं अहो तुकोबारायांची बायको मीठा समज भाकरी खायची तुकोबारायच्या घरी पण कधी तक्रार केली तीन टाईम घाती सासरी तीन टाईम कधी कधी तर चार मी आणि माहिती गेल्यावर बघते काय करणार माझ्या पत्रात पडलं आणि असलं त्यावर मी आई म्हणून सांभाळ आणि दुसरी असते तर कवाच गेली असती नाही खुश होऊ नको तू जा त्यांनी दुसरी गेली असती तू जायला म्हणून ते राहिला तो काय रामचंद्र कुणाच्या मला आला नव्हता विनंती महाराज पुन्हा दीर झाल्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या माहेरी श्रीमंत आहे आवडीच्या माहेरी श्रीमंती नव्हती महाराज तुम्हाला म्हणून सांगते माय मावल्या पुण्याचं माहेर आहे आवडीचं तुकोबारांचं सासर पुण्याचं आहे तिच्या बापाच्या घरी 35 एकर ऊस आहे किती आहे माझं मी पाकिट देऊ का म्हणजे बॉलचा बॉल किती एकर ऊस आहे 3500 एकर ऊस आहे तिच्या बापाचा आपला 1/4 एकरच आहे तरी आपण तुम्हाला नाम राम घालत नाही थाटातच चालतो क्यू बीपीएटर सुकान खादा कशाचा ऍटिट्यूड बाळा तरी 1425 माणसं तिच्या बापाच्या हाताखाली काम आलाय 1425 माणसं आवडीच्या बापाच्या हाताखाली काम आलाय तरी तुकोबारांच्या घरी मिठासोबत भाकरी घाती तक्रार करी चार ढिकाची साडी नेसती तक्रार करी बाई तिला म्हणावं नेता आपल्या माणसं दाब काढत महाराज घरी आल्यावर म्हणती होय बा सिलेंडर संपलंय महाराजाला चिया कशा ना करू तू एक काम कर सिलेंडर वर महाराज बसवून घालणं सिलेंडर पेट महाराज म्हणतो आम्हाला तू देऊ नको खोट नाही बोला नाचल्या पाया वाच्या पेटल्या पाहिजे जागल्या तिला महाराज लोकांच बी करू वाटत नाही तू चुक तुझ्या जीवाला कार त्याच्या पाया पडते का ना हा ताकद तुमच्या अगं एक बाई आहे सावित्रीबाई फुले एक बाई आहे अगं या जगाला निर्माण करणारी एक बाई आहे या जगाला सांभाळणारी एक बाई आहे जगाचा विनाश करायची ताकद सुद्धा एका बाईमध्ये विनंती आहे तर हुमनीचा राहिली मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहे ती ओळखा ताकद निगेटिव्ह लावू नका पॉझिटिव्ह लावा सकारात्मक जगा आजकालच्या लोकांकडे सकारात्मक ही भावनाच नाहीये कोणी म्हणलं की नाही अरे ते सानपच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शिवनाताई पाटलाचं कीर्तन ठेवणार येईल का ती म्हणजे येऊ सर ह्याच्या पाटार आणणारा आणि करणारा करी मी आणणार लोकांना चांगलं बोलायची सवय नाही राहिली लोक आता एवढा जरी वाढदिवस चांगला केला अख्खं गाव जरी चांगलं म्हणलं दोन चार धावकीचे खाऊट बोलणारच ते म्हणणार त्याचं काय असत पैसा हा एक शेजारी सरपंच कुठंतरी खर्च जायचा अरे पैसा सगळ्याकडेच आहे फक्त पैसा कुठे खर्च करावा याची अक्कल सगळ्याला आणि ज्याला पैसा कुठे खर्च करावा हे कळत नाही त्याची अवस्था शाहरुखांच्या पोरासारखी होती कळलं त्यालाच कळलं आता एक काही संत नाही फॉलोअर होचा नाही त्याच्या बापाकडे पैसे कमी होता का फक्त कोणाला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा म्हणून जमानत भेटता भेटत नव्हतं कधी कधी पैशापेक्षा संस्कार महत्वाचे असतात या सनात कुटुंबाचे मानात तेवढ्या हवाय कमी ते मग जर तुम्हाला पाकिट दिलं त्यांच्याविषयी पण त्या शब्द चांगला होऊ नये तो सुनी महाराज त्यांनी माझं कीर्तन ठेवलं मग त्यांचे कधीच आभार मानणार नाही किंवा कधीच कौतुक करणार नाही त्यांनी माझं कीर्तन ठेवलं मग त्यांचं काहीच कौतुक करणार नाही अहो पण त्यांनी त्यांच्या वडिलांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करावं बाळाच्या कर्तृत्वाची आणि कष्टाची जाण आहे त्याची प्रगती भगवंत सुद्धा रोखू शकत नाही मग नीतिमत्ता पावन आहे शोध चला जागेवर योगी आहे जागेवर आला योगी कुणाला म्हणाल योगी तू ही करीत परी कर्म येते बंदी तुझी जाणीव आहे संगती आहे त्या जन्मवृत्तीचं वर्णन नाही अहो मी भावना नाही त्याला योगी म्हणावं अशा खऱ्या खुऱ्या एवढ्याकडे एक माणूस गेला आणि म्हणला महाराज पुत्र प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा ठीक आहे योग विद्येने परिपूर्ण करून एक नारळ त्या माणसाच्या हातात दिला तो माणूस
नारळ घेऊन गेला. एका वर्षाने आला म्हणला महाराज वर्ष झालं यकृत आलं. महाराज मी कस केलं आतापर्यंत कोणाला नारळ फसला नाही त्याच्या बाबतीत कसा फसला. म्हणजे होत असत एखाद्या वर्षाने दुसरा गेला. हा दोन वर्षाने आला म्हणला महाराज दोन वर्ष झाली यकृत आलं. महाराज म्हणला फशीत घेतो नका दोन दोन नारळ घेऊन तुला यकृत नाही. अचानक योग्याला क्लिक झालं. योगी म्हणला अरे आतापर्यंत जेवढी माणसं माझ्याकडे पुत्र प्राप्तीसाठी आली तेवढी सहपत्नी काय तू दोनदाही एकटा झाला तुझी बायको कुठे ही म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा किती नारा दिला झाला लेकरू होईल. मग मी तुम्हाला सांगते किती कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला मोक्ष भेटतो. जसं ज्याप्रमाणे लग्न न करता पुत्र मागणं हे मूर्खाचं लक्षण आहे त्याचप्रमाणे परमार्थामध्ये भक्तिभावन ठेवता भजन करणं हे सुद्धा तेवढ्याच मूर्खाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे परमार्थ करण्याला मजा नाही कधीच मजा नाही. आणि योग याग विधी येणे नव्हे सती वाया चौपाटे धर्म धर्म त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामा श्री मूक तुमर पापिया हरिविन धावया. मग तुको बाळा म्हणतात ठाईच वैसुनी करा एक चित्त आवडी आणानंतर फार अवघडच जाऊ ना दास नम्रता बाळगा वक्तवा तुमच्यासाठी भगवंतासाठी भगवंताकडे नामदेव राखा. आणि नामदेव राय म्हणजे साधी गोष्ट आहे. ज्यांनी पांडुरंगाच्या पलीकडे कधी कुणाचं रूपही बघितलं नाही त्याला नामदेव राय म्हणा. ज्ञानोबांनी हट्ट करून नामदेवांच्या तीर्थयात्रेला जायचं नाही भगवंताकडे नामदेव म्हणतात देवा माझ्या शिष्या आहे मला तीर्थयात्रेला जायचं नामदेवांनी सोबत या ज्ञानोबांकडे भगवंत पाहतो तरी बघ ज्ञानोबांना सांगतायत ज्ञानदेवा खाली येणार माणूस आहे ते मला सोडून कुठे येणार तू म्हणणार का नाही येणार येणार ना आज्ञा तर द्या. भगवंत सांगतात नामदारांना तीर्थयात्रेला जा. नामदारा म्हणले देवा तसलं जमत नाही हे नामदारा कुणाला पाया पडवतील मसोबाच्या पाया पडेल खोटोबाच्या पाया पडेल आपल्याला जमत कटेवरी कर नाही देवाचे नगेवी दयाचे दर्शन ज्या देवाचे कटेवर कर विटेवर पाय नाही तर देवाचं दर्शन सुद्धा आपण घेणार एवढी एकनिष्ठ नामदेव आहे. भगवंताकडे काहीतरी मागणं मागणी मागणारे नामदेव आहे. प्रश्न असा आहे सगळ्यांच्याच मागण्या पूर्ण होतात का. रावण भक्ती शक्ती युक्ती सगळ्या गोष्टीने प्रबळ होतात सगळ्या शक्ती दोनदा तीनदा कायला झालवला भावानं किती बऱ्या तीनदा कायला झालवला युक्ती जनकराजाकडे स्वयंवराच्या वेळेस सीतामाईच्या रावणही गेला होता. रावण जनकाला म्हणला आधी कन्या देता का धनु देता नक्षत्राच्या नियमानुसार सहावी रास कन्या येते बोलू नका आणि नंतरची रास धनु येते. त्याला जनक म्हणला नक्षत्रही कुशल होवत नक्षत्र कुशल होवत तू नक्षत्रामध्ये कुशल आहेस पण तू क्षत्रिय धर्मामध्ये कुशल नाही तुला माझी पोरगी देऊ शकत. बघा युक्ती प्रबळ शक्ती प्रबळ भक्ती भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज गुण वर्णन करतात. रावणाच्या पूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा दिवसाचे पूजा कितीला 7 ते 8 तास 14 माणसं त्याच्या हाताखाली सामान द्यायला होते कशाच पूजेच. रोज 1000 कमळ रावण शिवपिंडीला व्हायचा किती 1000 एके दिवशी 999 बोलले. आता पूजेत उठावं तर पूजा मोडे नाही उठावं तर पण मोडे. मग स्वतःच शिर कापलं मुंडक आणि शिर कमळ म्हणून 1000 कमळ शिवपिंडीला रावणाने अर्पण केलं. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. एवढी भक्ती प्रबळ संपत्ती तुम्ही आम्ही विचार करू शकत. सत्ता गाड ओळी गजानन सटवी करी पाळणपण गणेश भगवान ज्यांच्या घरी गाढव वाळायचा सटवी पाळणपण करायची 33 कोटी देव भरती घेण्यात नवग्रहाच्या पायऱ्या कुबे वाटवी 80,000 बायका 1,00,000 पोर सव्वा लाख नातू आखरी लंक सोन्याची असा रावण सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आहे. भक्ती शक्ती युक्ती तप व्रत वैकल्य सगळे तरी सुद्धा रावणाच्या 3 मागण्या पूर्ण झाल्या नाही. स्वर्गाला शिडी लावणे सोन्या
सुगंध आणणे आणि खारा समुद्र गोडा करणे। आता जिथं रावणाला जमलं नाही तिथं नामदेवरायाला जमेल का? उत्तर आहे हो, कारण ज्याचं मायबाप पांडुरंग आहे त्याला चिंता करायची गरज। रावण जरी लंकेचा राजा असला तरी आमचे संत हे त्या अलंकापुरी मध्ये राहतात जिथे कायम भगवंताचा वास आहे, आणि म्हणून त्यांचं मागणं पूर्ण होणार। पण नामदेवरायांचं मागणं काय? प्रामाणिक मापक अकल्पायुष्य व्हावे तया, कल्पना ही करता येणार नाही एवढं आयुष्य कुणाला दे। मला जे नम्रतेनं आहे जे तुझं नाव चिंतन घेत आहे त्याला एकट्याला हा अभंग कुठल्याच एका व्यक्तीसाठी नाहीये, कुठल्याच एका हरिदासासाठी नाहीये। हा अभंग त्या जनरेटिक जनरेशन साठी आहे ज्यांच्या डीएनए मध्ये फरक असतो, म्हणजे ज्यांचं ज्ञान हे बाळापणीच आहे, ज्यांचं प्रारब्ध हे बाळापणीच ठरलेलं आहे। पैसे जसेची वाटत पाहता आणि वैसेची गावांना येता बाळापणीचं सर्वज्ञता वरी तयार हे त्यांच्यासाठी आहे। हा अभंग त्या कुटुंबासाठी आहे, त्या कुळासाठी आहे ज्याने आयुष्यभर फक्त नीतिमत्तेने जगले। एकाला आयुष्य द्यायचं नाही, अख्ख्या कुळाला द्यायचं। मागणं किती माफ आहे बघा ना। आता आम्हाला जर देवाला मागायला होतं आम्ही चांगलं मागतो का? माणसांचं मागणं आणि माणसांना मागितल्यावर असं वाटतं पटकन आलं पाहिजे। आज नारा झालं की उद्या देव पावला पाहिजे, आज माग घातली की उद्या महाराजांचं परवा पाकिटच तुझ्या बाळापाशी तेंड आहे। वेळ लागतो का नाही? मन कोणी ना म्हणता पैसे घे आणता बाया घेतो कथा आपलं कसं ना म्हणजे आपल्याला वाटतं देव म्हणजे पिझ्झा आहे ऑर्डर केला की अर्धा तासात इन्स्टंट। देव आहे होतो इथे संयम ठेवावा लागतो, वेळ द्यावा। आपल्याकडे वेळच नाही हो। आमच्या तरुण मंडळीला वाटतं एवढं कष्ट करतो मी, एवढा अभ्यास करतो मी, तरी सुद्धा मला पाहिजे तेवढं यश। याच कारण आहे दादा म्हणून तुम्ही स्टेबल नाही आहे। स्टेबिलिटी नावाची गोष्टच नाही आपल्याकडे। एक पोरगा माझ्याकडे आला म्हणला ताई मी एक झाड लावलंय, म्हणलं उत्तम, म्हणलं रोज पाणी घालतो रोज खत घालतो झाड वाढत नाही। म्हणलं वेड्याच करे, पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे का? दादा पाणी घातलं खत घातलं झाड वाढतं का मोडत? अर्थात वाढत। आता पिकाला पाणी घातलं खत घातलं पीक वाढतं का मोडत? अर्थात वाढत। म्हणलं वेड्याच करे, इट इज नेचर। पाणी घालतोय खत घालतोय झाड वाढलं पाहिजे बघा ना। म्हणलं ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उठतो बघतो किती वाढलंय, घरी वाढत नाही। चुकलं का ए पटळकर? चुकलं काय? चुकलं काय? चुकलं चुकलं काय? उपाट हे चुकतो लोकायच्या उठलायच्या सवय म्हणून लोकांचं चांगलं होत नाही। कळलं त्यालाच कळलं।